उद्धवजी पुन्हा एकदा आपलं स्वागत. जय महाराष्ट्र. आपण चर्चा जी सुरू केलेली आहे आणि त्यातून अनेक प्रश्नांचा उलगडा जो महाराष्ट्राच्या मनात होता, शिवसैनिकांच्या मनात असतील, जनतेच्या मनात असतील, आणि आपण सहजतेनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. एक प्रश्न सध्या या देशामध्ये फार प्रकर्षानं उचलला जातो आहे. आज केजरीवालही बोलले, काल इतर राज्यांचे मुख्यमंत्री बोलत होते की या देशातल्या विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला, आणि अशा प्रकारचा प्रयत्न इंदिरा गांधीने सुद्धा आणीबाणीत केला नव्हता. पण आज मग प्रादेशिक पक्ष असतील, जे भाजप विरोधक असतील, त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं, ही कसली लोकशाही? या देशात लोकशाही राहील की नाही असा प्रश्न आपल्यालाही पडतो आहे का? आत्ताची परिस्थिती तशीच आहे, आणि मधल्या काळात मी कुठेतरी बोललो होतो, अशी जर का भीती विरोधी पक्षापासून सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली तर तो त्यांचा कमकुवतपण आहे. लोकशाहीचा अर्थ असा की प्रत्येक वेळेला काही शिवसेना म्हणा, भाजप म्हणा, काँग्रेस म्हणा आणि इतर कोणतेही पक्ष, यांना सातत्याने पराजय किंवा विजय हे प्राप्त झाले तशातला भाग नाही आहे. विजय होत असतात, पराजय होत असतात, परत विजय होत असतात, नवीन पक्ष उदयाला येत असतात, तेही काही काळ चमकून जातात, पण हीच तर लोकशाहीची एक वेगळी गंमत आहे. तुम्हाला सगळं तुमच्या बुडाखाली ठेवण्याची जेव्हा एक महत्त्वाकांक्षा, राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा विरोधी पक्षाकडनं तुम्हाला भीती वाटायला लागते. खरं काय होईल, ठीक आहे ना, आज आम्ही बसलो, उद्या तुम्ही बसाल, होतो ना, मी काल मुख्यमंत्री होतो, आज तुमच्यासमोर बसलेलो परत पहिल्यासारखा, काय फरक काय पडला? फरक काय पडला? सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता परत येते. जे वाजपेयी म्हणाले होते, सरकार आती है जाती है लेकिन देश रहना चाहिए. तो देश राहण्यासाठी म्हणून जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केलं तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आज सुद्धा बघा, शेवटी रुपयाचा निच्चांक, महागाईचा उच्चांक, या अशा सगळ्या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. थातुरमातुर काहीतरी एक मलमपट्टी केली जाते, अग्निवीर आणलाय ना, हो, पण त्यातनं सुद्धा ते वीर बाहेर पडले ना, डोक्यात अग्नी आहे त्यांच्या, त्यांच्या डोक्यात अग्नी आहे आणि ते वीर बाहेर पडले की आमचं, तुम्ही आम्हाला टेम्पररी बेसिसवरती ठेवताय, आयुष्य हे कायमचं असतं, संसार कायमचं असतो, अशा वेळेला तुम्ही टेम्पररी बेसिसवरती जर का आम्हाला रोजगार देणार असाल तर मग पुढे काय होणार? कंत्राटी सैनिक ही कल्पना तुम्हाला कशी वाटते? नाही मग करायचं तर सगळीकडे कंत्राटी करा, कंत्राटी राजकर्ते पण राज्यकर्ते पण आणा, सगळंच आपण एक एजन्सीज नेमू आणि देऊ का आम्हाला? या देशापुढले कोणते प्रश्न तुम्हाला प्रामुख्यानं सतावत आहेत? लोकशाही संकटात आहे, न्यायालयांवरती दबाव आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल काही वेळेला न्यायालयाने सुद्धा आपली मतं नोंदवलेली आहेत, न्यायालयाने सुद्धा मतं नोंदवलेली आहेत. आजकालच मला वाटतं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की त्यांच्या एका महत्त्वाच्या नेत्याला, मनीष सिसोदिया, मनीष सिसोदियाला अटक होण्याची शक्यता आहे खोट्या आरोपांखाली. हां, म्हणजे आरोप आधी अटक मग आरोप ठरवतील आणि कालांतराने त्यातनं ते सुटतात, पण तोपर्यंत त्यांचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं असतं. असं कोणाचं आयुष्य बर्बाद करून कोणाला सुख लाभत असेल असं मला नाही वाटत. म्हणजे अशी लोकं कधी सुखात राहू शकतील आणि शकतात याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे ना, लोकशाही आहे, तुम्ही काय बोलायचं ते बोला, आम्ही काय, पण आत्ता ज्या पद्धतीने बदनामीकरण चाललेलं आहे, हे बदनामीकरण फार घाणेरडे आणि अश्लाघ्य भाषेत आणि विकृत पद्धतीने चाललेलं आहे, हे लाभणारं नाही आहे कोणाला. असं दिसतंय की जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावरती आधी आरोप करायचे आणि कुंभमेळ्याला न्यायचं, त्यांना नामोहरम करायचं, त्यांना अटकेची भीती दाखवायची, रोज त्यांच्यावरती हल्ले करायचे, आणि हेच लोक बदनाम जेव्हा त्यांच्या पक्षात जातात तेव्हा ह्यांची तोंड बंद होतात, असं का होतं? कारण एक तुमच्याकडे, तुमच्या लक्षात असेल, नितीन गडकरी मागे बोलले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, हो, लोकांना घेऊन आम्ही पुण्यवान करतो. म्हणजे आता त्यांच्याकडे ज्या आरोपांवरनं जी लोक गेले त्यांचं पुढे काय होत आहे, काय होणार आहे, पण ते सोडून द्या, नवीन नवीन लोकांना त्रास देत जायचा हे चांगल्या सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही आहे. कारण शिवसेनेतलेच काही लोक ज्यांच्यावर एक महिन्यापर्यंत हे तुरुंगात 24 तासात जातील, हे फासावर जातील, असे जेव्हा आरोप होत होते आणि तेच लोक तिथे जाऊन, तुमच्यावरती आरोप होत आहेत,
तुम्हाला सुद्धा ते अटक करणार असं एक वातावरण निर्माण केलं जाते. हो ह्याला काय म्हणायचं? पण तुम्ही हटत नाही आहात, तुम्ही आता तिकडे गेलात तर तुम्ही सुद्धा पुण्यवान व्हाल. मला तसं सांगण्याचं झालं होतं, तुम्ही पण पुण्यवान व्हाल. हो पण मला पुण्यवान व्हायचं ना अशा प्रकारे. सगळे पुण्यात्मे तिकडे जातील. आपण आपण धर्मात्मे आहोत. नाही आणि म्हणून जे बाळासाहेब म्हणायचे ना की जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. ठीक आहे, शेवटी प्रत्येकाचा पापाचा घडा भरत असतो. ह्या दडपशाही विरुद्ध एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे? पहिली म्हणजे इच्छा. जो एक अनुभव त्यावेळेला आपल्या देशाने घेतला होता आणीबाणीच्या वेळेला, जनता पक्ष स्थापन झाला होता आणि जनता पक्षाच्या वेळेला, जनता तुम्ही म्हणता ना काय करते, जनता पक्षाच्या वेळेला तेव्हा आपण लहान होतो. हो, एक 75-77 वगैरे त्या काळातलं होतं ते. जनता पक्षाकडे प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलिंग एजंट सुद्धा नव्हते. हो, तरीसुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली. त्यावेळेला सर्व थरातील लोक, साहित्यिक असतील सगळे असतील, हे बाहेर पडून आवाज उठवला होता. जनता पक्ष सत्तेवर आला आणि आपापसात भांडून स्वतःचं सरकार स्वतः पाडून टाकलं. त्याच्यामुळे एक इच्छा शक्ती पाहिजे की समजा जर का एकत्र यायचं झालं तर कोणीही पदांवरनं भांडणार नाही, कोणी पदांवरनं भांडायचं नाही. आणि आपल्या देशामध्ये लोकशाही, म्हणजे मी असं काय म्हणत नाही की आत्ता यांनी काही हुकुमशाहीच आणलेली आहे, पण ज्या दिशेने पावलं पडत आहेत ती पावलं ही लक्षणं अनेक जणांचं मत आहे की ही काय बरी नाही आहेत. पण ही इच्छाशक्ती जी आपण म्हणताय ती उद्धव ठाकरे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते, आजचे शिवसेना प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्याकडे आज आहे का? आहे, नक्कीच आहे. म्हणजे प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे, पण सर्व देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा अधिक शत्रू न वाढवता एक ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो आपण, चांगलं हेल्दी राज पॉलिटिक्स असं करावं. ठीक आहे ना, कोण विरोधी पक्षात असेल, आम्ही तर मित्रच होतो 25-30 वर्ष, आम्ही त्यांच्या आपण त्यांची सोबतीच होतो. तरीसुद्धा 2014 त्यांनी युती तोडली होती, कारण काही नव्हती. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं आणि आजही सोडलेलं नाही, पण तेव्हा तरी देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची युती शेवटच्या क्षणाला तोडली होती. कशाला? आम्ही मित्रच होतो तुमचे, काय मागत होतो तेव्हा? तर मी आत्तासुद्धा 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी का मागत होतो आणि मागितलं होतं ते म्हणजे मी त्या सरत्या काळामध्ये माननीय शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. म्हणजे तसं बघितलं तर ते वचन अजूनही माझं अर्धवट आहे, कारण मी मुख्यमंत्री होईन असं नव्हतं बोललो. ते मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या, म्हणून मला ते करावं लागलं. हो, पण फुटीरांचा तोच आक्षेप आहे. फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. बरं झालो, कारण मी आता होऊन गेलेलो आहे. होय, बरोबर आहे, झालो. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? पण म्हणून तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला कादीवरनं खाली उतरवलं. इतके 2.5 वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एका भर सभेत त्यांनी राजीनामा दिल्याची क्लिप ती सुद्धा आहे ना. म्हणजे भारतीय जनता पक्ष कसा अत्याचार करतोय शिवसैनिकांवरती, ही ती क्लिप आहे. आणि मीच माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. आता तो एकदम फुटीरांचा असा एक आक्षेप आहे की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली. माझ जे गावोगावी दिसतंय ते काय? गावोगावी दिसतंय ते काय? बरं, आधी भाजपाबरोबर सत्तेत किंवा युतीत होतो तेव्हा भाजपा त्रास देतोय. आता भाजपा त्रास देतोय आणि आपल्याला खोटं ठरवतोय, आपल्याबरोबर ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय, म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत. मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय? नाही, मी माझाही हाच प्रश्न आहे की त्यांना नक्की काय हवं आहे? त्यांना त्यांची लालसा, स्वतःला मुख्यमंत्रीपद ते त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं आणि शिवसेना प्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की ही आमची शिवसेना म्हणून. हो, कारण शिवसेना प्रमुखांशी तुलना आपण तरी आणि आणि हे बघितल्यानंतर मला नाही वाटत भाजप त्यांना पुढे कधी स्वतः घेतील, कारण ते नाहीतर नरेंद्रभाईंबरोबर तुलना करायला लागतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. कारण काय शेवटी ती एक लालसा अशी घाणेरडी असते ना, चटक. म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की 2.5 वर्ष मी थेट मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली.
तो सत्ता पिपासूपणा एकदा जर का रक्तात भिनला तर मग तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं, तेच त्यांचं आज झालेलं आहे. उद्धवजी, आमदार गेले, आता काही खासदार गेले, हे गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झालं असतं? हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते आता 2.5 वर्षांनी पडले असं मी समजतो. उद्धवजी, हे इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आमदार फुटत आहेत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे जेव्हा चित्र स्पष्ट झालं तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? माझ्या मनात हे झालं की हे सगळे ह्यातले अनेक जण, त्यांनी किती काही म्हणू मी भेटत नव्हतो. हां, ऑपरेशनच्या नंतरच्या काळात मी हलू शकत नव्हतो तेव्हा भेटू काय शकणार होतो, म्हणजे माझे हातपायच हालत नव्हते. कारण ह्या सांगतो पण इतर वेळेला हे आमच्या कुटुंबियासारखेच होते. तेच म्हणतोय मी. आणि निधी वगैरे म्हणाल तर त्या दिवशी अजित पवारांनी सांगितलेलं की यानंच किती जवळपास 12,000 कोटी एका खात्याला दिलेला. त्याच्यानंतर काही ठिकाणी शेवटच्या क्षणाला जेव्हा मला असं वाटलं तेव्हा काही ठिकाणी मी स्थगिती दिली होती निधी वाटपाला, आणि आमच्यात बोलणी सुरू होती अगदी शरद पवारजी असतील, अजितदादा, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात त्यांच्याबरोबर की नाही हे निधी वाटपाचं जर का असमानता असेल तर ती आपल्याला सोडवली पाहिजे. आणि तशी अधिवेशन सुरू असताना अशोकराव आपले चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता. बरं, सगळ्या आमदारांना मी आता बैठका पुन्हा सुरू केल्या होत्या. एका बाजूला माझे आमदार बसायचे, एका बाजूला प्रशासन बसायचं, काम कुठे अडलेलं आहे. मग सगळ्यांचं झाल्यानंतर मी मुख्यमंत्री म्हणून तिथल्या तिथे काही सूचना देत होतो. सगळ्या आमदारांना विचारायचो आता काय प्रॉब्लेम आहे, साहेब काही नाही, बस तुम्ही आता परत भेटायला लागले आहेत असे भेटत राहा, आम्हाला बाकी काही नको. आणि हेच माझं म्हणणं होतं की जर तुम्हाला हे करायचं होतं तर तुम्ही समोरासमोर येऊन बोललात का नाही, डोळ्यात डोळे घालून का बोलण्याची हिंमत तुम्ही केली नाही, म्हणजेच तुमच्या मनात पाप होतं. हे आमदार जे आहेत हे आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले, मग पुन्हा गोव्याला आले, अशा प्रकारे त्यांनी एक पर्यटन केलं. पण सुरुवातीला सगळे आमदार अगदी व्यवस्थित सुरतला गेले, म्हणजे अत्यंत सुरक्षित जागी का? हो, अनेकांचं असं कर्नाटकात का नाही गेले, मध्य प्रदेशात का नाही गेले, पहिले गोव्याला का नाही गेले, पहिले गुजरात राजस्थानला का नाही गेले, पहिले गुजरातेतच का गेले, हैदराबादला गेले नाहीत, तेलंगणात न गेले, किंबहुना गुवाहाटीला जाताना सुद्धा व्हाया सुरतच जात होते, हे एक रहस्य कळलेलं नाहीये. रहस्यामध्येच उत्तर आहे ना. हो, पण असा एक लोकांच्या मनात किंवा एक प्रश्न विचारला गेला की जर स्वतः उद्धव ठाकरे उठून सुरतला गेले असते कशासाठी तर चित्र बदललं असतं का? कशासाठी? माझ्या मनात काही पाप नव्हतं, मी तुम्हाला बोलवत होतो की माझ्याकडे येऊन बसा बोला, समजा राष्ट्रवादी तुम्हाला त्रास देते. मी त्याने या शब्दात सांगितलं होतं की पहिले 2-3 गोष्टी होत्या. ज्या समजा आमदारांना 2014 साली भाजपनी दगा दिला तरीसुद्धा भाजपसोबत जायचे, 2019 सालीसुद्धा आपल्याला ठरवल्याप्रमाणे केलं नाही, उरलेल्या काही जागांवरती बंडखोर उभे केले, हे सगळे त्यांचेच अनुभव आहेत. जे आपले दुर्दैवाने पराभूत विजयी झालेले आमदार जे आपले जे काही पराभूत झाले, मी त्यांना म्हटलं की काही आमदारांना जे मला सांगण्यात आलं की काही आमदारांचा दबाव आहे त्यांना भाजपसोबत जायचं, म्हटलं अशा सगळ्या आमदारांना आणा. माझ्यासमोर 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे कारण नसताना जे शिवसैनिकांना ही EDPD जी काय आहे, काही नसताना, म्हणजे जे हिंदुत्वासाठी त्यावेळेला अगदी दंगलीत लढलेले सुद्धा शिवसैनिक, मग तो अनिल परब असेल, तुम्ही त्यावेळेला आपली हिंदुत्वाची बाजू लावून धरली होती, ह्यांना एकदम तुम्ही आता छळायला लागलात, हा छळ कुठपर्यंत चालणार कारण नसतानाचा, असा यांचा मोठा काय गुन्हा आहे? दुसरी गोष्ट, जे त्यावेळेला नाकारलं ठरवून ते यावेळेला भारतीय जनता पक्ष काय करणार आहे, काय शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार आहे? तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायची आहे आणि खासदारांना सुद्धा मी त्या दिवशी बोललो की 2.5 वर्ष आजपर्यंत कोणी हिंमत केली नाही असं बाळासाहेबांच्या कुटुंबियांवरती मातोश्रीवरती अश्राग्य भाषेमध्ये जे बोललं गेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? त्याच्याबद्दल मधल्या काळात तुम्ही का बोलला नाहीत की आम्हाला हे मान्य नाही? म्हणजे एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबियाबद्दल, घराबद्दल, मातोश्रीबद्दल बोलूनसुद्धा तुम्ही शेपट्या घालून जाणार? जसं भुजबळांबद्दल बोललं जातं की भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला, पण भुजबळांनी व्यवस्थित खुलासा केला आहे. त्याच्यानंतर स्वतः भुजबळ आणि शिवसेना प्रमुखांची भेट मातोश्रीत झाली. तो सगळा संवाद जो काय होतो त्याला मी पण साक्षीदार होतो, तुम्ही पण होतात मला वाटतं. आणि मग बाळासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे, याच्यापुढे आपलं वैर संपलं. बाळासाहेब हे उमदा स्वभावाचे होते. हां, आणि त्यांनी अनेकदा शत्रूलाही माफ केलं. पण तसं हे जे काय ह्यांनी केले ह्यांच्याकडनं नेमकं काय होणार आहे? का हे सगळं बदनामी करून सहन करून मी तुमचा आग्रह आहे म्हणून मी शिवसेनेला त्यांच्या पदरी बांधू का नेऊन, दाराशी बांधू?
तुम्हाला तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता, पण शिवसेनेला सन्मानाचं आज त्यांनी जे काही केलं हेच त्यांनी आधी का नाही केलं? जे ठरल्याप्रमाणे केलं असतं तर आज 2.5 वर्ष झाली होती. एक तर त्यांचा मुख्यमंत्री होऊन गेला असता, नाही तर शिवसेनेचा होऊन गेला असता. बरं, मी हेही सांगितलं होतं की जर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पहिली 2.5 वर्ष दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा आहे ती तारीख वार टाकून त्या मुख्यमंत्र्याची सही आणि खाली माझी पक्षप्रमुख म्हणून माझी सही की अमुक एका दिवशी या तारखेला या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री पायउतार होईल आणि त्या पत्राचं होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारात लावा. आज तुम्हाला महाराष्ट्रामधलं थोडीशी गंमत वाटत नाही का? तो हस्त जत्रेचा एक सीझन की ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झालेले दिसत आहेत. उपरवाले की मेहरबानी. हा कोणता उपरवाला? ज्याचं त्याला माहीत. मी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे इकडले सगळ्यात मोठे नेते. त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर असं का वागले गेले हे मला काही कळलं नाही. ठीक आहे, आता तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे की त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते निष्ठावान जे त्यावेळेला युतीत आणि आज सुद्धा माझ्या संपर्कात आहेत, पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत हेही सांगतो. म्हणजे उगाच त्यांच्याबद्दल काही गैरसमज मला करून नाही द्यायचा, त्यांना शिवसेने त्यायचं वगैरे असं काही माझा उगाच फालतू किंवा पोकळ डावा नाही आहे, पण त्यांना या गोष्टी पटत नाही आहेत, पण तरी देखील ते निष्ठेने भाजपचं काम करतात. बाहेरची माणसं, विरोधी पक्षनेतेपरी सुद्धा त्यावेळेला आमच्या वरच्या हाऊसमध्ये बाहेरचा माणूस, आता मुख्यमंत्रीपदी तरीसुद्धा ते निष्ठा म्हणून काम करतात. म्हणजे शिवसेनेविरुद्ध शिवसेना असा त्यांना महाराष्ट्रात सामना करायचा, शिवसैनिकाकडनं शिवसेना संपवायची. आता तो शिवसैनिक ते गेले ते शिवसैनिक नाही आहेत. तुम्ही अचानक वर्षा सोडलं ध्यानीमने नसताना, मग काय? हा शॉक. जसं ध्यानीमनी नसताना मी गेलो तसं ध्यानीमनी नसताना आलो. एक गोष्ट लक्षात घ्या, जी गोष्ट आपली नाही ती मिळवण्यात आनंद असता कामाने, आणि जी गोष्ट आपली नव्हतीच ती सोडण्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. पण आपण जी माणसं आपली नव्हती ती सोडून गेली त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही, असंच मी म्हणेन. आम्ही त्यांना मानत होतो आपलं. आपण जेव्हा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाला, म्हणजे दूरदर्शनवरून लाईव्ह आपण सांगितलं की मी वर्षाही सोडतो आहे, मी मुख्यमंत्रीपदही सोडतो आहे, आणि आपण जेव्हा निघालात तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते, आणि वर्षा ते मातोश्री या प्रवासामध्ये आपल्या महिला, तरुण, पुरुष, वृद्ध हे दुतर्फा उभे राहून आपल्यासाठी आपल्याला एक मानवंदना देत होते, हे चित्र पाहून काय वाटलं आपल्याला? खरं म्हणजे राजकारणामध्ये असं घडत नाही. मी एका वेगळ्या ह्याने ती माझं आयुष्य सार्थक झालं असं मानतो, कारण आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, मी सुद्धा होतो आणि मी गेलो, हे आजची सुद्धा आजुऱ्यात म्हणजे कधीतरी त्यांना पण जावं लागणार आहे, पण बरं झालं बाबा गेला असं बऱ्याचदा म्हटलं जातं, किंवा हां ठीक आहे गेले गेले दुसरे येतील त्याच्यात काय. पण एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो आणि लोक गलबलतात, मला वाटतं हे आशीर्वाद आणि ही कमाई माझ्या आयुष्याची फार मोठी आहे. कारण लोकांना मी आपलं वाटलो, आपलं वाटतो, ह्याच्याखेरीज दुसरं काय आपल्या आयुष्यात पाहिजे असतं? पैशांनी खरेदी करता येत नाही, प्रेम हे पैशांनी विकत घेतलं जाऊ शकत नाही. जी एक माझी प्रतिमा अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याशी बोलताना आमचा कुटुंबातला एक कोणतरी बोलतोय असं वाटतं, कुटुंबातला एक कोणतरी बोलतोय असं वाटतं, हे भाग्य हे फार क्वचित कोणाच्या तरी नशीब. तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरा गेला असतात तर काय झालं असतं? तर जे फुटीर गट आहे तो अधिक उघडा पडला असता. असं तो पडलाच ना, अध्यक्षांच्या निवडणुकीत पडला, त्याच्या आधी पडला, आता सुद्धा म्हणजे तो रोज पडतच चाललेला आहे. निवडणूक आयोगाकडे त्यांनी पत्र दिले, त्याच्यात सुद्धा तो पक्षभंग शिस्तभंगाचीच कारवाई आहे. मी पहिलंच म्हटलं होतं की हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा मोजण्याकडेच त्याचा जास्त उपयोग होतोय, आणि मला सातत्याने असं एक भासवलं जात होतं की काँग्रेस दगा देणार, आणि पवारसाहेब तर त्यांची ओळख असती आहे असं ते म्हणायचे सगळेजण. ते बघा पवारसाहेब, आता माझ्याच लोकांनी मला दगा दिला, आणि मग किती लोकं माझ्यासोबत आणि माझ्याविरुद्ध, माझ्या माणसांनी एकाने जरी माझ्याविरुद्ध मत व्यक्त केलं सभागृहात तरी ते मला लज्जास्पद होतं. पण थोडंसं काय, त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं ना तर हे सन्मानाने केलं असतं. अगदी शेवटच्या काळात सुद्धा मी यांना म्हटलं होतं विश्वासघातक्यांना की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का, ठीक आहे ना आपण बोलू, काँग्रेस राष्ट्रवादीशी मी बोलतोय, भाजपासोबत जाऊन व्हायचं का, तर ह्या 2-3 प्रश्नाची मला भाजपाकडनं उत्तरं मिळू द्या, ठीक आहे आपण काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन सांगू, झालं तेवढं खूप झालं, माझी लोकं तुमच्यासोबत काय आनंदाने राहायला तयार नाही आहेत,
पण तेवढी हिंमत नव्हती, कारण कारणच नाही येत ना काही, म्हणजे रोज वेगळं कारण येते. म्हणजे तुमची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी होती? माझी स्वीकारण्याचीच तयारी नव्हती, पण त्या काळात एका जिद्दीने मी केलं. मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो, मी जिद्दीवरती झालो, आणि जिद्दीवरती मी जो काय 2.5 वर्षाचा कालखंड आहे तो मी माझ्यापरीने केला. उद्धवजी, तुम्ही 2.5 वर्ष राज्याचा कारभार केला, तुम्ही एक सरकार चालवलं, आजच्या नव्या सरकारकडे तुम्ही कसं काय पाहता? सरकार स्थापन झाल्यानंतर याच्यावरती बोलण्यात काहीतरी अर्थ आहे. अजून सरकार स्थापन झालं नाही, ते हम दो एक कमरे में बंद हो असंच आहे ना सरकार. और चाबी खोज आहे, चाबी वरनं जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. पण तुम्ही 16 आमदारांना, मला एवढंच आहे की अपात्रतेची तलवार आहेच ती, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण ते प्रकरण आता कोर्टात आहे. अनेक घटना तज्ज्ञांच्या मताप्रमाणे काय होणार हे लोकांना कळलेलं आहे, कारण तो जो कायदा होता त्या कायद्यात स्वच्छ आणि स्पष्ट आहे. आणि मला नाही वाटत की अजूनही घटनाबाह्य कृत्य आपल्या देशात करण्याची कोणाची हिंमत असेल. त्याच्यामुळे मला न्यायालयात जे काय होईल ते होणारच आहे, पण त्याच्यामुळे मला त्याच्यावरती जास्त काय बोलायचं नाही आहे. मात्र एक सांगतो की आत्ताचे जे काय ते पूर्वी देवानंदचा पिक्चर होता हम दोनो, असे काय काय दोनोवरनं बरंच काय एक दुजे केली नाही, ते खूप काय काय आहेत, पण त्यांनी जी निर्णयाला स्थगिती देण्याची एक घाई केलेली आहे. आणि काय काय निर्णय, जसं आरे कारशे, माझं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं आहे की माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवरती काढू नका, मुंबईचं पर्यावरणाला घात होईल असं काही करू नका. तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतर सुद्धा बिबळ्यांचा वावर आहे, आणि एक मध्ये तो रिपोर्ट जो माझ्या घरी टेबलवरती पडलेला आहे तिथे आज सुद्धा वन्यजीव आहेत. तुम्ही तिथे सोडून जिकडे ओसाड जागा आहे कांजूरची, ही ओसाडे जागा, त्या ओसाड जागी जर का ते केलं तर हीच मेट्रो आपल्याला अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज ना उद्या ह्याला पुन्हा कांजूरला हात घालावा लागणारच आहे. आणि आता सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, आरे इथे कारशेड करताना जे एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले की एवढी जागा आम्ही वापरणार नाही, ती जागा सुद्धा ह्यांना वापरावीच लागणार आहे जिथे आज झाडी आहे, झाडं आहेत. तर केवळ तुमच्या हट्टापायी कृपा करा, मुंबईचा घात करू नका, मुंबईचा घात करू नका. कारण मग मला असं म्हणावं लागेल की हे मुंबईच्या बाहेरचे असल्यामुळे यांना मुंबईबद्दल प्रेम नाही की काय, महाराष्ट्र हा माझा आहे, महाराष्ट्र आपला आहे, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यमंत्री असताना एक गोष्टीबद्दल मला नक्की समाधान आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वन वाढवलेलं आहे. अगदी मुंबईतसुद्धा 800 एकर जंगल मी घोषित केलेलं आहे, अनेक रिझर्व फॉरेस्ट मी घोषित केलेले, आणखीन काही येत्या काही काळात व्हायचे होते. तर शेवटी पर्यावरण हे महत्त्वाचं आहे, कारण पर्यावरण संपलं तर मग आपल्याला ऑक्सिजन. आपण आता एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की मुंबईचा घात करू नका, पण या सगळ्या अलीकडच्या राजकारणामागे 1 महिन्यातल्या मुंबईचाच घात करण्याची योजना आपल्याला दिसते आहे का? शिवसेनाचा जो पगडा मुंबईवर आहे तो ठसा पुसायचा आहे, तर घात हा इथे होऊ शकतो का? नक्कीच, ते त्यांचं जुनं स्वप्न आहे. आणि मी मागे म्हटलं होतं की जसा रावणाचा जीव हा बेंबीत तसा ह्या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत, असा हा प्रकार विचित्र आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे. आता खरं म्हटलं तर त्यावेळेला जी युती झाली होती ते शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे, तुम्ही देश सांभाळा मी महाराष्ट्र सांभाळतो. पण तुम्ही देशात तर आम्हाला पसरू देतच नाहीत, आणि तशी आपली काय दिल्ली लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण करण्याची वगैरे काय आपली इच्छा नाही, पण निदान महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर मग युतीतला अर्थ काय? मुंबईचं भविष्य काय मुंबई या वातावरणात? मराठी माणूस नाही मुंबईमध्ये मुंबईकर सुद्धा, कारण उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या कोणत्या क्षणी जाहीर होतील त्या झाल्या पाहिजेत. मी तर म्हणेन मुंबई आज जो मुंबईवर भगवा फडकलेला आहे मराठी माणसाचा, त्याच्याविषयी शंका निर्माण करण्यात आलेल्या आहेत की शिवसेनेचा पराभव आम्ही करू. तर सोडा, अशा अनेकांनी म्हटलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही वगैरे सगळे झालेले आतापर्यंत, पण मुंबईमध्ये आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झालेत. जो ह्यांनी त्यावेळेला हिंदुत्वमध्ये फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला होता, अमराठी अमराठी, ते सुद्धा आता मला येऊन भेटतायत. मराठी माणसांमध्ये ही फूट पडण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला होता, आज सुद्धा करतायत. ती मराठी माणसं एकवटलेली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय, आणि माझं मत आहे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, केवळ मुंबईच्या नाहीत राज्याच्या विधानसभेच्या घ्याव्यात. शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल का? नाही होणार का? नाही होणार. आणि तो जर करायचा नसेल तर मग माझ्या लढाईला काय अर्थ आहे?
माझं जे शिवसेना प्रमुखानं वचन आहे ते आजही कायम आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री मी तर शिवसेनेचाच आहे, मी पक्षप्रमुख आहे, पण माझा हेतू तो नव्हता मी मुख्यमंत्री होईन नाही मी बोललो. आणि वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर मग मी कशाला पक्षप्रमुख? आज राज्यातलं वातावरण काय म्हणत आहे? राज्यातलं वातावरण आज ढवळून निघतंय. आज आदित्यचे तुम्ही दौरे बघतात, गेल्या 3 दिवसापासून प्रचंड गर्दी उसळते आहे. सगळीकडे हीच चर्चा आहे की यांना धडा शिकवायचा. आपण कधी बाहेर पडताय? मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार. ह्याचं कारण असं की गेल्या आठवड्यामध्ये मी एक जिल्हा प्रमुखांना काही सूचना दिलेल्या आहेत, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावरती आता चालू आहे. त्याच्यामध्ये आता जसं आदित्य फिरतोय, ठीक आहे आदित्य तर एक एक टप्प्याने जातोय, पण जेव्हा राज्यामध्ये मी फिरायला लागेन तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. मग अख्खं राज्याचा जो काही दौरा होईल त्याच्यामध्ये ह्या लोकांना त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील. म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलो आहे की एकदा हे होऊ द्या मग मी बाहेर पडणार. पुन्हा शिवसेनेचं तुफान या महाराष्ट्रात निर्माण होईल, करावंच लागेल. आणि ते आहेच, तुफान आहेच, लोकांच्या मनामध्ये तुफान आहे, लोकांच्या हृदयामध्ये तुफान आहे. उद्धवजी, आपण स्टुडिओमध्ये आलात सामनासाठी, एक अपेक्षित आणि लोकांना हवी असलेली मुलाखत आपण दिलीत, त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला आभारी आहे. आणि नक्कीच आपण जो विचार आता मांडलेला आहे महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हिंदुत्ववादी संघटनेसाठी, त्यात आपल्याला यश लाभो. आई जगदंबा आपल्याला यश देव एवढंच सांगतो.